पेत्राचे पहिले पत्र पाचवा अध्याय सातवा वचन, त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. फिलिपिग्रास पत्र 4:19, माझा देव आपल्या संबत्यानुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवेल. योहान वृत्त शुभवर्तमान 14:1, तुमचे अंधकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. योहान वृत्त शुभवर्तमान 14:18, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुमाकडे येईन. मत्तई 28:20, जे काही मी तुम्हाला आज्ञा दिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. मत्तई 6:33, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास जटा, म्हणजे त्यांच्या बरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. मलाखी 3:6, कारण मी परमेश्वर बदलणारा नव्हे, कारण मी परमेश्वर बदलणारा नव्हे. यशया संदेशांचे पुस्तक 43:2, तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ्या बरोबर असेन, नद्यांतून जाशील तेव्हा त्या तुला बुडविणार नाहीत, अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीत, ज्वाला तुला पोळणार नाही. वचन 4, तू माझ्या दृष्टीने अमोल आहे, तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझ्यावर प्रेम करतो. स्तोत्र संहिता 118:6, परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार. स्तोत्र संहिता 118:17, मी मरावायचे नाही तर जगेन आणि परमेश्वराच्या कृत्याचे वर्णन करी. स्तोत्रसंहिता 68:19-20, प्रभू धन्यवादित असो, तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो. देव आमचे तारण आहे, देव आम्हाला संकटातून मुक्त करणारा देव आहे, आणि मृत्यूपासून सोडवणारा प्रभू परमेश्वर आहे. स्तोत्रसंहिता 55:22, तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही. स्तोत्रसंहिता 42:11, हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास, तू आतल्या आत का कळमळत आहेस. देवाची आशा धर, तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपी गुणगान गाईन. यशया 54:17, तुझ्यावर चालवण्याकरता घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही. तुझ्यावर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरविशील. परमेश्वराच्या सेवकांचे हेच वदन आहे. स्तोत्रसंहिता 27:14, परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत कर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. अनुवाद 3:22, त्यांना भिऊ नका, कारण तुमच्या बाजूने युद्ध करणारा तुमचा देव परमेश्वर आहे. यहोशुआ 1:9, खंबीर हो, हिम्मत कर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. दुसरा इतिहास 20:1,
पंधरावा वचन, हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, खचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे देवाचे आहे. योग 42:2. परमेश्वराला सर्व काही करता येते, त्याच्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही.